आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो काना जंगलमध्ये आणि तो सुद्धा काना झोनमध्ये आणि कानाच्या कोर झोनमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, कानाबद्दल तुम्हाला सांगायला गेलं तर खूप ऐतिहासिक गोष्टी घडल्या आहेत कानामध्ये आणि त्या काय आहेत त्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोलूनकार. ओके सरजी, आपका नाम? शुक्लाल खेरवार. ओके सरजी. तर इथे आपली तिसरी सफारी चालू झालेली आहे आणि ही इव्हनिंग सफारी आहे आणि ती काना झोनमध्ये आहे. आणि कालपासून आपल्या दोन सफारीज झाल्यात. काल संध्याकाळी एक होती. संध्याकाळच्या सफारीला सफारी संपता संपता आपल्याला टायगरचं साईटिंग झालेलं, ते मला या कॅमेरावरती मला कॅप्चर नाही करता आलं, कारण का टायगर खूप लांब होता आणि आम्हाला खूप लांब दिसला तो टायगर. आम्हाला असं वाटलं की तो जवळ येईल पण तो जवळ काही आला नाही. आणि नंतर मग आज सकाळी सफारी झाली. सकाळच्या सफारीमध्ये आम्हाला साईटिंग झालेलं नव्हतं टायगरचं. इनफॅक्ट सकाळच्या सफारीमध्ये कोणत्याच जिप्सीला साईटिंग झालेलं नव्हतं. तर येस, आता आपण आपल्या तिसऱ्या सफारीला चाललेलो आहोत आणि ती सुद्धा काना झोनमध्ये. तर मित्रांनो, बघूया आपल्याला साईटिंग होतं की नाही ते. काना टायगर रिझर्वमध्ये जर काय आपण सफारी करत असलो, भले ती कुठलीही सफारी असू देत, काना, किसली किंवा मुक्कीची सफारी असू देत, त्या तिघांसाठी एकच गेट आहे, तो आहे खटिया गेट. आणि खटिया गेट नंतर काही अंतरातच राईट टर्न आणि लेफ्ट टर्न लागतो. जर आपण राईट टर्न घेतला तर आपण मुक्की आणि किसली झोनला जातो आणि लेफ्ट टर्न घेतला तर आपण काना सेक्शनला जातो. आत्ता आपण चाललो काना सेक्शनमध्ये, काना झोन. आणि मित्रांनो, ही बघा, ही आहे फायर लाईन. आणि फायर लाईन म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी ताडोबाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं. हा जो गॅप दिसतोय ही डेन्सिटी आहे आणि इथे डेन्सिटी आहे आणि इथे मध्ये एक गॅप आहे, ती मुद्दामून क्रिएट केलेली गॅप असते, त्याला फायर लाईन म्हणतात. म्हणजे जेणेकरून एखाद्या बाजूला जंगलाला आग लागली तर ती पसरू नये म्हणून असं मध्ये गॅप क्रिएट केला जातो. हम लोग उसके घर में, तो उसके हिसाब से हम लोग चले, उसके हिसाब से हम नहीं चलेंगे, हम अपने हिसाब से चले. वो अपने हिसाब से चलेंगे तो हम लोग हमेशा बाहर ही रहेंगे. आजच्या ह्या इव्हनिंग सफारीची ही पहिली कॉलिंग आहे आणि आमच्या गाईडीने आम्हाला सांगितले की थोड्या वेळ थांबून बघूया. हे बघा, ह्या डायरेक्शननी कॉलिंग होते. लेट सी व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. चांगली अशी क्लिअर सांबरची कॉलिंग होती तिकडे आणि आपल्या जिप्सी व्यतिरिक्त तिकडे अजून दोन जिप्सीज थांबलेल्या आणि आम्ही बराच वेळ थांबलो तिकडे आणि बराच वेळ थांबून तिकडे वाट पाहिली. नंतर मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. या काना नॅशनल पार्कची मी तुम्हाला एक खासियत सांगतो की आल्यापासून या जंगलामध्ये आम्ही जेव्हापासून सफारी करतोय तेव्हा एक गोष्ट आम्ही बघतोय की मध्येच आपल्याला डेन्स फॉरेस्ट लागतंय, मध्येच आपल्याला ओपन ग्रासलँड्स लागतात, मध्येच आपल्याला ओपन ग्राउंड लागते आणि मध्येच आपल्याला ना सालच्या झाडांची कॅनोपी मिळते. भरपूर सारे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात या काना जंगलमध्ये. या ब्लॉगच्या इंट्रोडक्शनला मी तुम्हाला असं सांगितलं होतं की काना जंगलाशी खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टी जुळून आहेत. त्या ऐतिहासिक गोष्टींपैकी एक ऐतिहासिक अशी गोष्ट आहे की आता थोड्याच वेळात आपल्याला श्रवण ताल लागेल. श्रवण तलाव हे तेच तलाव आहे जिथे राजा दशरथचा बाण श्रावण बाळाला लागलेला आणि तिथेच त्याचा जीव गेलेला. आम्हाला आमच्या गाईडनी असं सांगितलं की या काना जंगलामध्ये बारासिंगाची प्रजाती विलुप्त होत चाललेली, अगदी 66 बारासिंग उरलेली. तर या जंगलाच्या प्रशासनाने काही अशी पावलं उचलली की जेणेकरून या प्राण्याचं संवर्धन केलं गेलं आणि आजच्या तारखेला इथे 1200 जास्त बारासिंग आहेत. इथे आमच्या जिप्सीच्या समोर कुठल्या तरी प्राण्याची फास्ट मुवमेंट होते. तर आपण जवळ जाऊन बघूया कुठला प्राणी येतो आणि अगदी 2-3 प्राणी दिसतात ते आम्हाला. माझ्यामध्ये ते कोल्हे असावे. येस येस,
फॉक्स, येस मित्र हे कोल्हे आहेत। मगाशी आम्ही इथे श्रवण ताल बघायला चाललेलो, श्रवण तलाव, तर आम्ही त्याच्यापासून आता थोडे दूर चाललो आहोत, कारण काय होतं आहे की संध्याकाळ होत चालली आहे आणि आम्हाला अजूनपर्यंत वाघाची सायटिंग झालेली नाही आहे या सफारीमध्ये सुद्धा। तर आम्हाला टायगर सायटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट सायटिंग। तर श्रवणताल तर काय उद्याची आपली जी सफारी आहे तीसुद्धा याच झोनमध्ये असणार आहे, तर आपण श्रवणताल उद्या बघू। वा काय डेअरिंग आहे मित्रांनो, आपण कान्हाच्या कोर झोनमध्ये आहोत आणि हा फॉरेस्ट लेबर बघा कसा एकटाच सायकलने आपल्या कामावरती चाललेला। आमच्या गाईडने आम्हाला असं सांगितलं की जंगलामध्ये जर काय फॉरेस्ट रेंजर्स किंवा फॉरेस्टचे लेबर जर काय पायी चालत असतील आणि त्यांच्यासमोर जर काय कुठला टायगर आला तर टायगर आपला रस्ता चेंज करतो। मित्रांनो, मोस्ट ऑफ द टाइम्स टायगर अवॉइड्स द ह्युमन बीइंग्स। तुम्ही माझ्या ताडोबाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असाल की जेव्हा अगरझरी झोनमध्ये आम्हाला मधूची सायटिंग झालेली त्यावेळेला ती मधू, ती टायगर मधू 7 ते 8 लेबर्सच्या समोरनं गेलेली आणि आम्हाला त्याच लेबर्सनी सांगितलं की वाघ आमच्यासमोरनं या या बाजूला गेला आहे। तर मित्रांनो, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलीच आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। तर आता सूर्यास्त होत चाललं आहे, थंडी वाढत चालली आहे आणि सफारीची वेळसुद्धा संपत चालली आहे आणि हा बघा फॉरेस्ट ऑफिसर बघा बाईक इथे ठेवून कुठे गेला आहे, काय माहिती का अशी रिस्क घेतात। किसकी बाईक ही? म्हणजे इथे असं आहे का की टायगर फक्त इकडच्या पर्यटकांवरतीच अटॅक करतो, इकडच्या फॉरेस्ट गार्ड्सला तो सोडून देतो, म्हणजे इकडे जे काही सफारीचे रूल्स आहेत ते फक्त पर्यटकांसाठीच आहेत। फॉरेस्ट गार्ड बिंदास आपली बाईक ठेवून कुठे पण कसे पण फिरू शकतात। आता हे बघा कसे खूप जड मनाने आम्हाला आजच्या ह्या इव्हनिंग सफारीतनं निरोप घ्यायची वेळ आली आहे आणि निरोप घ्यावा लागतोच आहे, कारण का आम्हाला ह्या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सफारीमध्ये सुद्धा टायगर सायटिंग झालेलं नाही आहे। इनफॅक्ट सकाळीसुद्धा कोणत्याच गाड्यांना टायगर सायटिंग झालं नव्हतं, तर आता बाहेर गेल्यावरती आपल्याला कळेलच की कुठल्या जिप्सीला टायगर सायटिंग झालं आहे, कुठल्या जिप्सीला टायगर सायटिंग नाही झाले ते। पण आम्हाला आमची गाईड आम्हाला असं सांगते की होप सोडू नका, डोंट गिव अप युअर होप, आपण अजून सफारीमध्ये आहोत, आपल्याला गेटवरती पोचेपर्यंत सुद्धा आपल्याला काही कसलीही सायटिंग होऊ शकते। इनफॅक्ट गेटमधनं बाहेर जरी आपण निघालो, बाहेरचा जो रस्ता आहे रिसॉर्टमध्ये पोचेपर्यंत तो सुद्धा बफर झोन आहे, आपल्याला तिथे सुद्धा टायगर सायटिंग होऊ शकते। एरिया में कॉर्बेट नंबर 1 आहे, काना 2 आहे और ताडोबा नंबर 3 आहे। 1670। तर अशा प्रकारे आपली सफारी संपलेली आहे आणि आपण आपल्या गेटच्या दिशेने चाललेलो आहोत, थोड्याच वेळात गेट येणार आहे। तर आजच्या सफारीमध्ये आपल्याला टायगरचं सायटिंग काय झालेलं नाही आहे, उद्याची सफारी एक बाकी आहे आपली। आपल्याला पहिल्या सफारीमध्ये टायगर सायटिंग झालेलं, सेकंड सफारीमध्ये नाही झालं आणि थर्ड सफारीमध्ये सुद्धा नाही झालं। तर लेट्स सी, लेट्स होप फॉर द बेस्ट फॉर टुमोरोज सफारी। पण एनिवेज हे जंगल आपण बघितलं, हे जंगल खूप ब्युटिफुल आहे मित्रांनो, अगदी इको सेन्सिटिव्ह प्लेस आहे। इथे एक प्लॅस्टिक, एक पेपर, कुठलाही कचरा तुम्हाला भेटणार नाही या जंगलामध्ये। तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मी बोरिवलीकर फॉर व्हिडिओज ऑन ट्रॅव्हल, फ्रेंड्स, रेसिपीज अँड मोर।